खडकलाट येथे टाळ मृदंगाच्या अखंड गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एमडी हायस्कूलच्या भव्य मैदानावर युवा वारकरी मंडळातर्फे आयोजित भव्य रिंगण सोहळा माऊली माऊलींच्या गजरात टाळ मृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. सकाळपासूनच रिंगण सोहळ्याची उत्सुकता लागली होती. माऊलींच्या अश्वाचे आगमन होताच महाराणा प्रताप सिंह चौकात माधुरी व राजेंद्र पोद्दार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. येथून महालक्ष्मी मंदिरापर्यंत वाजत मिरवणुकीद्वारे अश्व आणण्यात आले. या ठिकाणी सुवर्णा व अशोक यादव यांच्या हस्ते पूजा करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून अश्वांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11 वाजता परकुटे गल्लीत तर दुपारी 2 वाजता वाळवे गल्लीत माऊलींच्या अश्वाचे उभे रिंगण झाले. तर सायंकाळी 5 वाजता MND हायस्कूल मैदानावर गोल रिंगण सोहळा झाला. BSNL संचालक राकेश चिंचणे व कुमार पाटील यांच्या हस्ते माऊलींचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. यानंतर पताका तुळस विनाधारक व भजनी मंडळाचे रिंगण झाले. यावेळी खडकलाटसह परिसरातील हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. युवा वारकरी मंडळातर्फे राकेश चिंचणे व कुमार पाटील यांचा विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाहीर धोंडीराम मगदूम महाराज, दिलीप वाघमोडे, राहुल कापसे, प्रमोद काटे, प्रवीण काटे, सुनील उदंडे, सचिन कमते, सचिन कुन्नुरे, तात्यासाहेब तराळ, अजित तराळ, महादेव जोकारे, सदाशिव कापसे, अनिल ठगरे, सुनील कोळी यांच्यासह गळतगा, फुटाणवाडी, मनोचीवाडी, चिक्कलवाळ, पीरवाडी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.